Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture Science and Technology, Standard 12, Chapter Number 6, Nursery Management. In previous lecture, explain the aftercare of nursery. In aftercare of nursery, disinfection of beds means sanitation, sterilization. There are different methods of bed sterilization. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये लेक्चर नंबर 7 मध्ये आफ्टर केअर ऑफ नर्सरी, नर्सरीमध्ये काय केअर करावं लागतं, त्याची काळजी काय घ्यावं लागते, तर त्यामधलं पहिलं पॉईंटच सुरू होतं आपलं डिसइन्फेक्शन ऑफ बेड. म्हणजे बेड स्टरलायझेशन कसं करायला पाहिजे, कारण हे ते प्रायमरी आहे. कारण रोग येणे अगोदरच आपण जर व्यवस्थित ट्रीटमेंट केलेलं असेल तर रोगराई पसरणार नाही, है ना. आणि रोग आल्यानंतर एक खर्च वाढणार, त्या अगोदर आपल्याला प्रिकॉशन म्हणजेच आफ्टर केअर ऑफ नर्सरी. तर नर्सरीचं केअर काय करायला पाहिजे, तर डिसइन्फेक्शन ऑफ बेड हे पॉईंट सुरू होतं, त्यामधलं आपण स्टरलायझेशन वगैरे बघितलं होतं. तर या लेक्चरमध्ये आज आपण लेक्चर नंबर 8 बघत आहो, सॉईल ट्रीटमेंट बाय फंजीसाईड. सॉईल ट्रीटमेंट बाय फंजीसाईड. फंजीसाईड लाईक कॅप्टन ऑर थायरम ॲट द रेट ऑफ 5 ग्रॅम पर मीटर स्क्वेअर आर यूज्ड फॉर कंट्रोल सॉईल बॉर्न पॅथोजन. देन प्लांट कॅन बी अफेक्टेड बाय सर्टेन डिसीजेस, फंगल डिसीजेस. फंगल डिसीज कंट्रोल बाय फंजीसाईड. देन बिफोर अफेक्टेड ऑफ डिसीजेस देन ट्रीटेड विथ द फंजीसाईड. ट्रीटेड विथ द फंजीसाईड, दॅट इज अ कॅप्टन, थायरम, दीज आर द फंजीसाईड यूज्ड फॉर सीड ट्रीटमेंट. आपण बघतो तर फंजीसाईड हे बुरशी रोगाचं बंदोबस्त करण्यासाठी बुरशीनाशकाचा वापर केला जातो. फंजीसाईड म्हणजे बुरशीनाशक. तर पिकावर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतं आणि त्याचा प्रादुर्भाव होऊ नये अगोदरच काळजी घेतली जाते म्हणून आपण बीज प्रक्रिया करतो, है ना. आपण याच्या अगोदर कल्टिवेशन प्रॅक्टिसेसमध्ये बघितलं सीड ट्रीटमेंट, बियाला बीज प्रक्रिया जाते कॅप्टनची, थायरमची. तसंच नर्सरीमध्ये सुद्धा आपण या फंजीसाईडची ट्रीटमेंट केली जातं, सॉईल ट्रीटमेंट केली जाते. मातीला काय केलं जातं, ट्रीटमेंट केली जाते, जेणेकरून मातीमध्ये असलेले मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते मायक्रोइजम नाहीसे होणार, ते पॅथोजन जे आहे ते किल डाऊन होणार, यासाठी फंजीसाईडची ट्रीटमेंट केली जाते. दीज फंजीसाईड्स कॅन ऑल्सो बी यूज्ड ॲज अ सॉईल ड्रेंच बाय प्रिपेरिंग सोल्युशन ऑफ 2.5 to 3% अँड ड्रेंचिंग ॲट द रेट ऑफ 4 to 5 liters पर मीटर स्क्वेअर. 1 meter square जागा जी आहे त्यासाठी 4 to 5 liter पाण्यामध्ये द्रावण तयार करून ते आपण जर पूर्ण त्या जागेमध्ये पाणी ड्रेंचिंग केलं, आपण पसरलं त्याच्यावर, तर त्याला तो माती जी आहे ते स्टरलायझेशन होणार, म्हणजे निर्जंतुकरण होणार, जे काही फंगस ऑर्गॅनिझम आहे त्यांचा नायनाट होणार, यासाठी आपण सॉईल ट्रीटमेंट बाय फंजीसाईड करतो. नेक्स्ट, सॉईल ट्रीटमेंट बाय इन्सेक्टिसाईड. सर्टेन इन्सेक्ट कॅन बी अटॅक प्लांट, देन बिफोर अटॅक देन दिस इन्सेक्ट कॅन बी कंट्रोल बाय द हेल्प ऑफ इन्सेक्टिसाईड. सॉईल ट्रीटमेंट इन्सेक्टिसाईड, दॅट इज इन्सेक्टिसाईड सच ॲज क्लोरोपायरीफॉस ॲट द रेट ऑफ 2 ml इन पर लिटर ऑफ वॉटर इज अप्लाईड टू अ डेप्थ ऑफ 15 to 20 cm इन द सॉईल टू किल इन्सेक्ट इन्क्लुडिंग ॲन्ट्स, व्हाईट ॲन्ट्स अँड देअर एग्स, नेमॅटोड एक्सेट्रा. आता मातीमध्ये असणारे कीटकही भरपूर आहेत, नेमॅटोड्स आहेत, व्हाईट ॲन्ट्स आहेत, टर्माईट ज्याला म्हणतो आपण, ॲन्ट्स आहेत, तर हे सुद्धा पिकाला काय करतात, मुळाला इजा करतात, कुरतडतात. आणि त्याचं नायनाट करण्यासाठी आपण मातीमध्येच काय करणं आवश्यक आहे, इन्सेक्टिसाईड अप्लाय करणं आवश्यक आहे. म्हणून त्याचं क्लोरोपायरीफॉस हे 2 ml प्रति लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून आपण जर ते मातीमध्ये टाकलं 15 to 20 cm इन सॉईल, इथपर्यंत आपण ते अप्लाय केलं तर पूर्ण काय होणार, हे किल डाऊन होणार.
हे कीटकं राहणार नाही आणि आपल्या प्लांटला नुकसान करणार नाही. कारण बरेच नर्सरीमधले प्लांट जे असतात टवटवीत हे या कीटकापासून वगैरे प्रादुर्भाव होऊ शकतं, याचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला हे क्लोरोपायरीफॉस सोल्युशन अप्लाय करायला पाहिजे. यूज ऑफ बायो एजंट. सर्टेन बायोलॉजिकल एजंट्स लाईक ट्रायकोडर्मा आर यूज टू कंट्रोल सॉइल बॉर्न पॅथोजन. सॉइल बॉर्न पॅथोजन, तर बायो एजंट जे आहेत जसं ट्रायकोडर्मा आहे, हे ट्रायकोडर्मा आपण जमिनीमध्ये, ट्रायकोडर्मा इज अ एक्झाम्पल ऑफ बायो फंजीसाईड आहे, है ना, बायो फंजीसाईड आहे. यालाच आपण काय म्हणणार, बायो फर्टिलायझरसुद्धा म्हणू शकतो आपण. बायो फर्टिलायझरमध्ये हे मोडणार आहे, म्हणजे जैविक खतेमध्ये, आणि तो फंजीसाईड आहे. तर हे बायो फंजीसाईड आहे, एक जीव आहे ट्रायकोडर्मा नावाचं, आणि इतर फंगस ऑर्गॅनिझमवर जगतं. तर हे ट्रायकोडर्मा आपण कल्चर जर अप्लाय केलं जमिनीवर, तर हे ट्रायकोडर्माची वाढ होऊन त्या मायक्रोरिझमला काय करतं, नायनाट करतं. कारण जीव जीवावर जगत असतं. तर मित्र कीट जसं शत्रू कीडाला मारून टाकतात, तसंच हे ट्रायकोडर्मा फंगसलाच मारून टाकते, त्याच्यावर जगू शकते. तर हे ट्रायकोडर्मा आहे. तर हे ट्रायकोडर्मा आपण जमिनीमध्ये अप्लाय केलं तर सॉइल बॉर्न पॅथोजन जे आहे, सॉइल बॉर्न डिसीजेस जे आहे, जमिनीद्वारे होणारे जे रोग आहेत, त्या रोगाचं बंदोबस्त ट्रायकोडर्मानेही होऊ शकतं. बायो एजंट ॲट द रेट ऑफ 10 to 25 ग्रॅम पर मीटर स्क्वेअर आर मिक्सड इन द सॉइल अँड आफ्टर 2 to 3 डेज द सीड्स आर सोन. मग आता जे बेड आहे आपलं, 1 meter square जे साईजचं बेड आहे, त्या बेडवर 10 to 25 ग्रॅम या प्रमाणामध्ये ट्रायकोडर्मा आपण जर अप्लाय केलं 2 to 3 दिवस अगोदर आणि नंतर पेरणी केली, तर त्यामध्ये असणारे मायक्रोरिझम जे आहे ते पूर्ण नाहीसे होणार. तर या पद्धतीनं आपण सॉइलचं काय करतो, स्टरलायझेशन करतो, जेणे रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, कीटकाचा प्रादुर्भाव होऊ नये अगोदरच प्रिकॉशन घेतली जाते. तर हे ट्रीटमेंट केली जाते नर्सरीमध्ये. नेक्स्ट वॉटरिंग. वॉटरिंग ऑल्सो व्हेरी एसेन्शियल ऑपरेशन. इरिगेशन आयदर इन द नर्सरी बेड्स ऑर वॉटरिंग द पॉट्स इज अन इम्पॉर्टंट ऑपरेशन. नर्सरीमध्ये नियमित पाणी असणं महत्त्वाचं आहे, पाणी देणं गरजेचंच आहे. सकाळ संध्याकाळ लहान रोपटे असतात कुंड्यामध्ये, कुंड्यामधले असेल, पॉलिथिन बॅगमध्ये असतील, बेडमध्ये असतील, या सगळ्याला सकाळ संध्याकाळ पाणी व्यवस्थित देणं महत्त्वाचं आहे. आणि ते कशावर अवलंबून आहे, सीझनवर अवलंबून आहे. समर सीझन असेल सकाळ संध्याकाळ द्यावं लागेल, हिवाळा असेल एक दिवस द्यावं लागेल, एक दिवस आड द्यावं लागेल, पावसाळा असेल 2 दिवस आड द्यावं लागेल, हे पावसावर डिपेंड. तर या पद्धतीने पण पाणी मस्ट आहे. फॉर पॉटेड प्लांट हँड वॉटरिंग इज डन अँड फॉर बेड्स लो प्रेशर इरिगेशन बाय होज पाईप इज युजली गिवन. तर पॉटवर, पॉटमध्ये लावलेली झाड आहे त्याला हँड वॉटरिंग करायला, हाताने पाणी टाकायला पाहिजे. आणि जे बेडमध्ये आहेत रोपटे त्यासाठी पाणी देत असताना लो प्रेशरचं जे पाईप असेल त्याच्या साह्याने आपण त्या बेडवर पाणी टाकायला पाहिजे, जेणेकरून ते रोपटे खाली पडणार नाही प्रेशरनं. लो प्रेशरचं पाणी त्याला अप्लाय करायला पाहिजे, शक्यतो स्प्रिंकलर वगैरे असलं तर फारच चांगलं. हेवी इरिगेशन शुड बी अवॉइडेड. जास्त पाणी द्यायचं नाही, अवॉइड करायचं, जेवढं लागतं तेवढं द्यायचं, तर व्यवस्थित झाडाची वाढ होणार. देन थर्ड पॉईंट मॅन्युअरिंग. तर आफ्टर केअरमध्ये मॅन्युअरिंग. जनरली सफिशियंट क्वांटिटी ऑफ न्यूट्रियंट इज नॉट अवेलेबल इन द सॉइल यूज्ड फॉर सीड बेड. तर नर्सरीमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर केला जातो, शेणखताचा वापर केला जातो. त्यामुळे एकतर जर्मिनेशन उगवण शकते आणि चांगलं उगवण होते आणि झाड टवटवीत होतं, ओलावा टिकून राहतं. यासाठी मॅन्युअरिंगचं जास्तीत जास्त वापर केला जातं. हिन्स वेल रॉटेड FIM ऑर कंपोस्ट अँड लिफी ह्युमस इज ॲडेड टू सॉइल. तर जेव्हा आपण कुंड्याही भरताना, पॉलिथिन बॅग भरताना, बेड तयार करत असताना भरपूर खताचा वापर केला जातो, त्याचा फारच फायदा असतं नर्सरीमध्ये. तर मॅक्झिमम हे वेल रॉटेड ऑर्गॅनिक मॅटर अप्लाय करणं महत्त्वाचं आहे. रूटेड कटिंग लेयर्स ऑर ग्राफ्टेड प्लांट्स टिल दे आर ट्रान्सफर टू द परमानंट लोकेशन रिक्वायर फर्टिलायझर. आता
ट्रान्सफर करण्यापर्यंत त्याला देखभाल व्यवस्थित, त्याला किती खत पाहिजे, किती रासायनिक खत, सेंद्रिय खत पाहिजे, व्यवस्थित डोस द्यायला पाहिजे. ॲडिशन ऑफ फर्टिलायझर्स विल गिव हेल्दी अँड विग्रस प्लांट विथ गुड रूट अँड शूट सिस्टम. तर त्याला आणखीन लागत असेल तर पुन्हा आणखीन दिलेलं चांगलं की वेल्दी वेल्दी असणार आणि येणाऱ्याला तो झाड पसंत पडणार, यासाठी झाडं हेल्दी वेल्दी ठेवण्यासाठी आपण व्यवस्थित त्याला खत पाणी घालणंही महत्त्वाचं आहे. इट इज रिकमेंडेड दॅट ईच नर्सरी बेड ऑफ 10x10 meter एरिया शुड बी गिवन 300 gram ऑफ अमोनियम सल्फेट, 500 gram ऑफ सिंगल सुपरफॉस्फेट अँड 100 gram ऑफ म्युरेट ऑफ पोटॅश. तर एक 10x10 meterचं जे एरिया आहे, या एरियासाठी किती फर्टिलायझर लागणार रासायनिक खत, तर 300 gram अमोनियम सल्फेट, 500 gram सिंगल सुपरफॉस्फेट, 100 gram म्युरेट ऑफ पोटॅश. काय काय सांगितलं आपण, 300 gram अमोनियम सल्फेट, युरियाचं लहान भाऊ अमोनियम सल्फेट. तर अमोनियम सल्फेट आपल्या भागामध्ये जास्त वापरत नाही, जिकडं भात शेती केली जाते त्या तिथं अमोनियम सल्फेट जास्त वापरलं जातं, कारण भाताला अमोनियम सल्फेट हे अमोनिया फॉर्ममध्ये घेतं भात पीक, अमाईट फॉर्ममध्ये घेत नाही. आणि आपल्या भागामध्ये भात शेती नसल्यामुळं आपण युरिया वापरतो, कारण आपल्या पिकांना अमाईट फॉर्ममध्ये पीक घेतं. तर अमोनियम सल्फेट नर्सरीमध्ये वापरायला पाहिजे 300 gram, 500 gram सिंगल सुपरफॉस्फेट आणि 100 gram म्युरेट ऑफ पोटॅश. हे केमिकल फर्टिलायझर हा रिकमेंडेड डोस कशासाठी आहे, 10x10 meter जागेसाठी, 10x10 meter जे एरिया आहे त्यासाठी एवढं रिकमेंडेड डोस दिलेलं आहे, एवढं सफिशियंट आहे, तर ते झाड हेल्दी वेल्दी राहणार. तर या पद्धतीने आपण मॅन्युअर अँड फर्टिलायझर नर्सरीमध्ये अप्लाय करायला पाहिजे. नेक्स्ट, प्रोव्हिजन ऑफ शेड, प्रोव्हिजन ऑफ शेड है ना. नर्सरी प्लांट इज यंगर, टेंडर अँड देन इट इज ससेप्टेबल टू हाय सनलाईट, डायरेक्ट सनलाईट. तर नर्सरीमधले रोपटे हे कवळे असतात, लहान असतात, याला डायरेक्ट सूर्यप्रकाश सहन होऊ शकत नाही, जास्त तीव्रतेचं सूर्यप्रकाश सहन होत नाही, यासाठी आपण नर्सरीमध्ये काय करणं आवश्यक, प्रोव्हिजन ऑफ शेड, सावली करणं महत्त्वाचं. एकदम दाट सावली नाही, तर 25%, 50%, 75% असं जाडी वेगवेगळ्या साईजची असते, त्या त्या पिकाच्या स्पेसीजनुसार त्या पद्धतीचं सूर्यप्रकाश आपण प्रोटेक्ट करायला पाहिजे. द यंग अँड टेंडर सिडलिंग्स आर ससेप्टेबल टू डायरेक्ट सनलाईट. तर जे यंग सिडलिंग आहे, एकदम नवीन निघालेलं आहे, हे डायरेक्ट सनरेज न काय होणार, ते वाळून जाणार, उन्हाळ्याचं तापमान कसं असतं त्यामध्ये प्रोटेक्ट करायला पाहिजे. दे आर रिक्वायर्ड टू बी प्रोटेक्ट फ्रॉम हॉट सनलाईट बाय प्रोव्हाइडिंग शेड. तर हॉट सन वगैरे आहे, हे डायरेक्ट सन त्याला लागू नये यासाठी आपण काय करायला पाहिजे, शेड प्रोव्हाइज करायला पाहिजे. शेड मे बी प्रोव्हाइडेड युझिंग थॅचिंग ऑर बाय युझिंग शेड नेट्स, है ना. तर शेड मे बी प्रोव्हाइडेड युझिंग थॅचेस ऑर बाय युझिंग शेड नेट्स. तर आपण शेड करण्यासाठी आपण शेड नेट वगैरे किंवा आच्छादन वगैरे असं वापर करतो. परमानंट नर्सरी असेल तर ते परमानंट शेडच तयार केलं असतं, ज्या ज्या झाडांना सावली पाहिजे असे झाडं सावलीमध्ये ठेवले जातात, आणि जे मोठे झाड आहे ते सावलीच्या बाहेर ठेवले जातात. तर हे अगोदरच प्रोव्हिजन केलेलं असतं. नेक्स्ट, प्रोटेक्शन फ्रॉम ॲडवर्स क्लायमेट, ॲडवर्स क्लायमेटिक कंडिशन. द यंगर सिडलिंग इज ससेप्टेबल टू स्ट्रॉंग सनलाईट अँड लो टेम्परेचर, स्ट्रॉंग सनलाईट अँड लो टेम्परेचर ला ससेप्टेबल असतं प्लांट. तर एकाएकी वाढतं तापमान किंवा कमी झालेलं तापमान पिकांना सहन होत नाही, रोपट्यांना सहन होत नाही, त्यासाठी असं जे ॲडवर्स क्लायमेटिक कंडिशन निर्माण होते अशा वेळेस आपण त्याचे प्रोटेक्ट करणं आवश्यक आहे. फॉर प्रोटेक्शन फ्रॉम स्ट्रॉंग सनलाईट, शेडिंग विथ द हेल्प ऑफ टिंबर फ्रेमवर्क ऑफ 1 meter हाईट मे बी यूज. मग त्याला फ्रेमवर्क तयार करून द्यायचं, जास्त स्ट्रॉंग सनलाईट असेल तर टेम्पररी त्या सीझन पुरतं. देन नेट हाऊसेस अँड ग्रीन हाऊसेस स्ट्रक्चर्स कॅन ऑल्सो बी यूज्ड. आता परमानंट नर्सरी असेल तर नेट हाऊसेस असतं, जे नेट शेड आपण म्हणतो, नंतर ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, हे सुद्धा
तयार असतं परमानंट नर्सरीमध्ये, तर त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे. तरी आपण आफ्टर केअर ऑफ नर्सरी इथपर्यंत आपण बघितलं. नेक्स्ट, प्रोटेक्शन फ्रॉम पेस्ट अँड डिसीजेस. ॲडॉप्शन ऑफ प्लांट प्रोटेक्शन मेजर्स वेल इन ॲडव्हान्स, रेग्युलर ऑब्झर्वेशन इज असेन्शियल. रेग्युलर ऑब्झर्वेशन इज असेन्शियल. तर प्रोटेक्शन फ्रॉम पेस्ट अँड डिसीजेस यापासनंही, रोगापासनं, कीटकापासनंही नेहमी संरक्षण करणंही महत्त्वाचं आहे. त्याला व्यवस्थित आपण जास्त प्रादुर्भाव होण्याअगोदरच आपण जर बंदोबस्त केलं तर आपल्या पिकाचं नुकसान होणार नाही. रेग्युलर ऑब्झर्वेशन इज असेन्शियल. नेहमी आपण ऑब्झर्वेशन करत राहिलं पाहिजे. रोग पडलं का, कीटकाचा प्रादुर्भाव झालं का, हे नियमित बघणं महत्त्वाचं आहे. देन नेक्स्ट, डिसीज कंट्रोल इन सीड बेड. आता या सीड बेडमध्ये रोगाचा बंदोबस्त कसं केलं जातं ते आपण बघत आहोत. द मेजर डिसीज ऑफ नर्सरी स्टेज प्लांट इज डॅम्पिंग ऑफ सीडलिंग. तर नर्सरीमधलं महत्त्वाचं जे रोग आहे, डॅम्पिंग ऑफ सीडलिंग, हे लक्षात ठेवा. फिलिंग द ब्लँकमध्ये वगैरे विचारू शकता. डॅम्पिंग ऑफ सीडलिंग, मर रोग ज्याला म्हणतात, रोपट्यावरचं मर रोग जे आहे, ह्या रोगाचा प्रादुर्भाव नेहमी टाळायला पाहिजे. फॉर इट्स कंट्रोल गुड सॅनिटेशन कंडिशन्स आर नेसेसरी. तर या डॅम्पिंग ऑफ सीडलिंगचं प्रोटेक्ट करण्यासाठी गुड सॅनिटेशन असणं महत्त्वाचं आहे. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ ड्रेंचिंग लाईक ट्रीटमेंट विथ 50% इथाईल अल्कोहोल, 0.2% कॅल्शियम हायपोक्लोराईड अँड 0.01% मर्क्युरियल क्लोराईड इज डन. तर हे डॅम्पिंग ऑफ सीडलिंग न होण्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर करणे महत्त्वाचं आहे. तर 50% इथाईल अल्कोहोल, 0.2% कॅल्शियम हायपोक्लोराईड अँड 0.01% मर्क्युरियल क्लोराईड. तर हेच आपण फंजीसाईड वापरून कीटकाचं बंदोबस्त करू शकतो डॅम्पिंग ऑफ सीडलिंगचं. नेक्स्ट, दिस ट्रीटमेंट्स आर गिवन फॉर 5 to 30 minutes. तर ही ट्रीटमेंट 5 to 30 minutes हे करणं महत्त्वाचं आहे. सम ऑफ द सी ट्रीटमेंट्स आर ॲज बिलो ऑर फॉलो. द डिसइन्फेक्शन, हॉट वॉटर ट्रीटमेंट, सॉइल ट्रीटमेंट अँड केमिकल ट्रीटमेंट. तर हे ट्रीटमेंट झाले, सीड ट्रीटमेंट वगैरे. आपण बी पेरणी करण्याअगोदर आपण जर सीड ट्रीटमेंट करून घेतलं तर डॅम्पिंग ऑफ सीडलिंगचं जे प्रादुर्भाव असतं नर्सरीमध्ये, नर्सरीमध्ये सगळ्यात सिरियस प्रॉब्लेम जे आहे डॅम्पिंग ऑफ सीडलिंग, म्हणजे याला आपण रोपट्याचा मर रोग असं म्हणतो आपण. हे मर रोग लहान लहान रोपटे असतानाच पूर्ण रोपटे काय होतात, जळून जातात, मरून जातात. तर ते डॅम्पिंग ऑफ सीडलिंग, तर याचा प्रादुर्भाव आपण टाळायला पाहिजे. नेक्स्ट, पेस्ट मॅनेजमेंट इन नर्सरी. इन्फेस्टेशन सिम्प्टम्स लाईक कटिंग्स ऑन लीफ मार्जिन, होल्स इन लीव्ज, चोर्ड अँड डॅमेज्ड पार्ट्स ऑफ प्लांट, शूट्स ऑन लीव्ज एक्सेट्रा आर ऑब्झर्व. नेहमी आपण पेस्ट मॅनेजमेंट करत राहिला पाहिजे. कुठं लीफ कट झालेलं आहे का, त्याची मार्जिन कट झालेली आहे का, कुठं छिद्र पडले का पानावर, कुठं चेविंग झाले का, म्हणजे कुरतळले का पान, हे डॅमेज पार्ट आपण बघत राहायला पाहिजे. पानावर काही ठिपकं पडलं का रोगाचं, हे नेहमी ऑब्झर्वेशन करत राहायला पाहिजे. दे आर ड्यू टू द अटॅक ऑफ पेस्ट. द मेजर पेस्ट ऑफ नर्सरी प्लांट्स आर. आता मेजर पेस्ट कोणकोणते आहेत, या नर्सरीमध्ये येणारे जे कीटकं कोणकोणते आहेत, तर पहिलं इन्सेक्ट बघू आपण. इट कॉज हेवी डॅमेज टू क्रॉप. कीटकाचं प्रादुर्भाव जास्त होतं, पानं कुरतळणारी अळी है ना, पानावर छिद्र पाळणारी अळी, लीप मार्जिन खाणारी, अशा पद्धतीनं. आणि मायक्रोब जे आहे, म्हणजे फंगस बॅक्टेरिया अँड व्हायरस कॉज डिसीजेस. तर हे रोगनिर्मिती करणारे मायक्रोजम आहे. फंगस, बॅक्टेरिया, व्हायरस हे रोग येतात नर्सरीमध्ये. गार्डन स्नेल, गुगल गाय ज्याला म्हणतो आपण, गार्डन स्नेल, ते भरपूर दिसतं नर्सरीमध्ये. थंड वातावरण असतं आणि नेहमी ओलावा असतं, या ठिकाणी गोगलगाईचं प्रादुर्भाव जास्त होतं. दे आर काळ्यास मोल्युस्क्स. इट इज कॉमन पेस्ट इन होम गार्डन्स, लॉन्स, ग्रीन हाऊसेस अँड ऑर्नामेंटल प्लांटिंग. तर इथं हे गोगलगाईचं प्रादुर्भाव जास्त होतं, याचंही बंदोबस्त करायला पाहिजे. वीड तण, वीड प्लांट्स दॅट कॉम्पीट विथ द मेन क्रॉप विच अफेक्ट यील्ड अँड क्वालिटी अँड मेनी इंटरफेअर विथ द यूज ऑफ लँड अँड वॉटर रिसोर्सेस.
तन काय करतं, कॉम्पीट करतं. कशासाठी करतं? पाण्यासाठी, अन्नघटकासाठी, सूर्यप्रकाशासाठी त्या पिकाबरोबर कॉम्पिटिशन करतं. आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये तन जिंकणारच आहे, कारण त्याला देवानं तसे कॅरेक्टर दिले तणाला, है ना. तो हमका जिंकणार आणि पिकाला दाबून टाकणार, त्यासाठी तणाचा वेळोवेळी बंदोबस्त करणंही आवश्यक आहे. देन व्हर्टेब्रेट पेस्ट, दीज आर मेनली रोडेंट्स, बर्ड्स अँड सम अदर मॅमल्स लाईक बॅट्स, रॅबिट एक्सेट्रा. हे काही व्हर्टेब्रेट, ज्याला पाठीचा कणा असणारे जे कीटक आहेत, बॅट्स आहे, है ना, नंतर रॅबिट्स आहे, तर हे काय करतात, प्रादुर्भाव करतात. दॅट कॉज डॅमेज टू क्रॉप अँड स्टोर प्रॉडक्ट्स, ॲग्रिकल्चर प्रोड्यूस. तर हे साठवण केलेलं आणि पिकाचंही नुकसान करतात, रॅबिट्स, बॅट्स, है ना. नेक्स्ट पेस्ट कंट्रोल, आता पेस्टचं कंट्रोल कसं करायला पाहिजे. इन द प्रेझेंट डे कॉन्टॅक्ट पेस्ट कंट्रोल इन्क्लूड द यूज ऑफ ऑल दोज मेथड विच आर एम्प्लॉइड फॉर प्रिव्हेंटिंग पेस्ट अँड डिसिजेस विदाऊट डिस्टर्बिंग द इन्व्हायरमेंट, दॅट इज IPM अँड IDM, IPM इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. तर हे उपाय करणं महत्त्वाचं आहे. एकात्मिक कीड नियंत्रण हे फारच महत्त्वाचं आहे. डायरेक्ट कीटकनाशकाची फवारणी करू नये. अगोदर आपण आपले जे मशागत आहेत, कल्चरल प्रॅक्टिसेस आहेत, मेकॅनिकल मेथड जे आहेत, हे फॉलो करायला पाहिजे. नंतर केमिकल, लास्ट स्टेजमध्ये केमिकलचा वापर करायला पाहिजे. दिवसेंदिवस पर्यावरण दूषित होत चाललेलं आहे, यासाठी आपण पर्यावरणचंही लक्षात घेऊन आपण अगोदर केमिकलचं वापर न करता शेवटच्या क्षणी आपण केमिकलचा वापर करून कीटकाचं, रोगाचं बंदोबस्त करायला पाहिजे. तर या पद्धतीनं हे आफ्टर केअर ऑफ नर्सरी हे टॉपिक, नर्स या चॅप्टरमधलं टॉपिक संपलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एकमेकाला जास्तीत जास्त शेअर करा, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत व्हिडिओ आपला पोहोचायला पाहिजे. तर ज्यांनी सबस्क्राईब केलं धन्यवाद, ज्यांनी केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आमच्या पाठीवर एक आनंदाची थाप म्हणून सबस्क्राईब करा, एक आम्हाला उत्साह निर्माण होणार तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर. थँक्स. जय जवान, जय किसान.